आज आपण पालक आलू पराठे बनवणार आहोत। 15 ते 20 पालकची पाने घेतलेली आहे, ही स्वच्छ धुवून ती आपण मिक्सर मध्ये बारीक करणार आहोत। याच्यामध्ये 1 चमचा जिरं, 15 ते 20 ह्या छोटे मिरच्या असल्यामुळे मी हे 15 ते 20 मिरच्या घेतलेल्या आहेत। लिंबाचा रस 2 चमचे, थोडं पाणी टाकून याची पेस्ट करून घेते। पालकची ही पेस्ट करून घेतलेली आहे, आपण आता पीठ मळणार आहोत। त्यासाठी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। डाळीचं पीठ 2 ते 3 चमचे घेतलेलं आहे। रवा 2 ते 3 चमचे। तांदळाचं पीठ, तांदळाचं पीठ टाकल्यामुळे असं खरपूस होतात हे पराठे। तीळ 2 चमचे, चवीनुसार मीठ, पीठ हे सर्व मिक्स करून घेऊया। 3 ते 4 चमचे तेल घालते। पालक की पेस्ट ही थोड़ी थोड़ी टाकून पीठ मळून घेणार आहे। पीठामध्ये जेवढी पेस्ट बसेल तेवढीच घालायची आहे। आपण गव्हाचं पीठ जसं मळतो त्या पद्धतीनेच हे पीठ मळायचं आहे। जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण पीठ मळायचं नाहीये। पीठ हे मळून झालेलं आहे, 15 ते 20 मिनिटं हे झाकून ठेवते। 4 बटाटे उकडून हे साल काढून घेतलेले आहेत, हे स्मॅश करून घेते। बटाटा हा स्मॅश करून घेतलेला आहे, त्याच्यातच लाल तिखट 1 चमचा, धने पावडर 1/2 चमचा, चवीनुसार मीठ, कोथिंबीर। बटाट्याला मी फोडणी दिलेली नाहीये, हा असंच मिक्स करायचा आहे। बटाट्याचं हे स्टफिंग तयार झालेलं आहे। आपण आता पालक पराठे करून घेऊया। आपण आता पराठे करणार आहोत। बऱ्यापैकी असं आपण चपातीला जसा गोळा घेतो तेवढाच घ्यायचा आहे। पिठाची ही वाटी करून घेऊया। आपण जे बटाट्याचं हे स्टफिंग केलेलं आहे ते टाकून घेते। कमी जास्त तुम्ही टाकू शकता। आपण आता लाटून घेऊया। कोरडं पीठ लावायचं आहे। अशा पद्धतीने हे थोडे असे जाडसरच पराठे असे लाटून घ्यायचे आहेत। आपण आता हा भाजून घेऊया। दोन्ही साईडने हा पराठा छान असा खरपूस भाजून घेऊया। मी याच्यावरती तूप सोडते। तुम्हाला जर
तेल टाकायचं असेल तर तुम्ही तेल पण टाकू शकता। मीडियम गैस वरती हे 3 ते 4 मिनट हा खरपूस पराठा मी भाजून घेतलेला आहे। अशा पद्धतीने हे खरपूस आपण पराठे करून घेऊया। सगळे हे आपले तयार झाले आहे पालक आलू पराठे। हे तुम्ही नक्की ट्राय करून पहा, हेल्दी अशी रेसिपी आहे ही। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।